हॅलो, नमस्कार. फिनिक्स एज्युकेअर मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड इतिहास आणि राज्यशास्त्र याचा जो 2022 चा जो पेपर होता तो आपण आता बघणार आहोत. पेपरचा अनालिसिस करणार आहोत की कसे प्रश्न येतात, कशा प्रकारे तुम्ही पेपरला अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल 40 गुण असतात एकूण, आणि इतिहास आणि राज्यशास्त्र दोघांचा पेपर असतो. तर जर गेल्या वर्षाचा जो पेपर आहे तो मी आता तुम्हाला दाखवतोय. टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवरती हा पेपर अवेलेबल आहे. तर तुम्ही बघताय की मी येलो मध्ये मार्क केलंय, पिवळ्या रंगामध्ये जे मार्क केलंय ते पुस्तकातले प्रश्न आहेत, म्हणजे आपल्या धड्याच्या मागे जो स्वाध्याय असतो त्यामध्ये प्रश्न आहेत. मग तुम्ही बघू शकता की भरपूरसे प्रश्न आपल्या स्वाध्यायामधून येतात. मग तुम्ही स्वाध्याय जरी वाचला तरी तुम्ही आरामात 30-32 गुण मिळवू शकता. पण जर तुम्हाला जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला काही बाहेरचे प्रश्न किंवा पुस्तकातले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येतात, ते तुम्हाला सोडवावे लागतात. तर आपण आता पहिला प्रश्न बघूया की भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र, तुम्हाला माहित असेल जेम्स ऑगस्ट सिक्की यांनी सुरू केला होता. हा 5व्या धड्यातला प्रश्न आहे आणि हा स्वाध्याय मधला प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते, तर याचं उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. आता हे दोन्ही प्रश्न तुम्ही बघताय की हे पुस्तकातलेच आहे, पुस्तकातले म्हणजे स्वाध्याय मधले आहे. ठीक आहे, कोलकाता येथील म्युझियम हा संग्रहालय हा पण स्वाध्याय मधलाच आहे, हा शेवटच्या धड्यातला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जे प्रश्न येतात, जर तुम्ही पुस्तकातला समजा काही प्रश्न स्वाध्याय मधला जर नाही आला तर दोन प्रश्न स्वाध्याय मधले येतात. मग तुम्ही काय करा, आता स्वाध्यायामध्ये जेवढे प्रश्न आहेत तर तेवढे सोडवून घ्या. 2-3 मार्क तुमचे इकडे फिक्स होतील. ज्या लोकांचे पास होण्याचे ज्यांना त्रास होते की पास होत नाहीयेत अशा लोकांना 2 मार्क जरी मिळाले तर तुम्ही 40 पैकी 14 गुण मिळवत आहे. ज्योग्राफीचा पेपर, भूगोलचा पेपर तर खूप सोपा असतो, त्यामध्ये जर तुम्हाला जास्त गुण मिळाले तर तुम्ही आरामात पास होऊ शकता. ठीक आहे, हे तुम्ही पुस्तकातले म्हणजे आपल्या स्वाध्यायामध्ये जेवढे प्रश्न आहेत सर्व सोडवून घ्या. सर्वांचे उत्तर बरोबर उत्तर तुम्ही पाठ करून टाका. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न येतो खालीलपैकी प्रत्येक गटात चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पुस्तकातून आलाय, म्हणजे स्वाध्यायामधून नाही आलाय. ठीक आहे, पहिला प्रश्न. आणि दुसरा आणि तिसरा प्रश्न आहे हा स्वाध्यायामधून आलाय. मग तुम्ही एक हिसाब करू शकता की असे जे प्रश्न येतात त्यापैकी तुम्हाला एक चुकीची जोडी निवडायची असते. ठीक आहे, जसे की त्याचं उत्तर बघूया आपण. मलखांब शारीरिक कसरतीचा खेळ हे बरोबर आहे. कबड्डी मैदानी खेळ बरोबर आहे. आईस हॉकी साहसी खेळ बरोबर आहे. आट्यापट्ट्या बैठे खेळ तर चुकीचं आहे. आट्यापट्ट्या काय असतं, मैदानी खेळ असतो. मग आपण चुकीचा पर्याय ओळखला इकडे आणि त्याला बरोबर चुकीचा पर्याय इकडे ओळखून पुन्हा लिहायचा. पुन्हा लिहायचं म्हणजे काय करायचं, आट्यापट्ट्या इथे खरा बरोबर उत्तर आहे मैदानी खेळ. अशा प्रकारे तुम्ही चुकीचं उत्तर शोधायचं आहे नंतर त्याला बरोबर करायचंय किंवा त्याला पुन्हा लिहायचंय. मग ह्याच्यावरून तुम्हाला काय समजतंय की समजा 3 प्रश्न असतील तर 3 प्रश्नापैकी 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न तर पुस्तकातला येतोच. पुस्तकातले जेवढे असे प्रश्न आहेत तेवढे सर्व तुम्ही सोडून टाका. ठीक आहे, त्यानंतर येतात हे प्रश्न की तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची असते. आता हा प्रश्न पुस्तकाच्या म्हणजे स्वाध्यायामधून नव्हता आला, पण यापैकी बघा 3 प्रश्न आहेत, 3 पैकी 2 तुम्हाला लिहायचे असतात, त्यापैकी 1 हमखास आपल्या स्वाध्यायामधून येतो. स्वाध्यायामध्ये तुम्ही जेवढे असे प्रश्न आहेत त्यावर सर्व सोडून घ्या. तुमचे 2 मार्क तरी कमीत कमी 2 मार्क तरी फिक्स होतील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही माहित असेल तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पण पेपर पूर्ण अटेम्प्ट करा. मी तुम्हाला परत सांगतो की पेपर पूर्ण तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. जर तुमचे पास होण्याचे चान्स जर तुम्हाला वाढवायचे असतील तर पेपर तुम्हाला सर्व अटेम्प्ट करावा लागेल. जितकं जास्त तुम्ही लिहाल तितकंच जे पेपर चेक करतात त्यांना जास्त स्कोप असतो मार्क्स द्यायचा, जास्त मार्क्स तुम्हाला देतील, जास्त गुण देतील. ठीक आहे, त्यानंतर बघा थोडक्यात टिपा लिहा. 3 प्रश्न आहे, 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात, त्यापैकी 1 प्रश्न तर पुस्तकातला झालेला आहे. मग पुस्तकातले तुम्ही जे प्रश्न तुम्ही सोडवले असतील तर तुम्हाला हमखास 2 मार्क मिळतील, 2 गुण मिळतील. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, म्हणजे कारण द्यायचं आपल्याला. कोणतेही दोन्ही पुस्तक 4 दिलेले आहेत, त्यापैकी 2 बघा यांनी पुस्तकातले म्हणजे स्वाध्यायामध्ये दिले. 4 थोडे 2 थोडे स्वाध्यायाच्या बाहेरून आलेले, पण 2 स्वाध्यायामधलेच आहेत. स्वाध्यायाचा तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता. त्यानंतर असा एक प्रश्न येतो की तुम्हाला एक उतारा दिलेला आहे, उताराच्या आधारे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. या 2 प्रश्नांची उत्तरं ते तुम्हाला हमखास उतारामधून मिळतील, पण हे जे शेवटचा प्रश्न आहे ते तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. 2 गुण त्यासाठी दिलेले आहेत की तुम्ही स्वतःचे मत मांडायचं असतो त्यामध्ये. मग तुम्ही आधार घेऊ शकता उताराचा आणि काही मत तुमचे स्वतःचे देखील मांडू शकता. मग तुम्हाला कमीत कमी यापैकी 3 मार्क तरी आरामात मिळतील, म्हणजे उतार्यावरून प्रश्न तुम्हाला लिहायचे आरामात, तुमच्या हातात 3 मार्क आहेत. ठीक आहे, हा प्रश्न कधी सोडू नका, हा सोडू नका, सोडवा त्याला. ठीक आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. इकडे कोणतेही 2, 4 दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत.
आता पहिले जे 2 आहेत ते स्वाध्यायाच्या बाहेरून आलेले आहेत, पण तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल नीट किंवा व्हिडिओज वगैरे बघितले असतील माझे, तर तुम्ही आरामात या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. पण हे जे 2 आहेत मैदानी खेळ व बैठे खेळ याच्यातील फरक स्पष्ट करा. तर हे दोन्ही प्रश्न स्वाध्यायामधून आलेले आहेत. याचा बघा, इतिहास जेव्हा आपण बघतोय तर इतिहासावरून आपल्याला समजतं की स्वाध्यायाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तरी तुम्ही पूर्ण पेपर लिहू शकता आणि पैकीच्या पैकी गुण देखील मिळवू शकता किंवा 1-2 गुण तुम्हाला कमी मिळतील. आता आपण बोलूया राज्यशास्त्राकडे. तर पहिला प्रश्न आहे बघा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर इकडे काय लिहिले बघा, विधाने पूर्ण करा. सेम इतिहासामध्ये आहे की तुम्हाला पूर्ण लिहायचं विधान आणि जो खरा उत्तर आहे किंवा अचूक उत्तर आहे तो इकडे लिहायचा आहे आणि याला अंडरलाईन करायचं किंवा किंवा मार्क करायचं की हे बरोबर अचूक पर्याय आहे. ठीक आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण, याचं उत्तर आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. राज्यशास्त्राच्या पहिल्या धड्यातला हा प्रश्न आहे, हा पुस्तकातला म्हणजे स्वाध्याय म्हटला प्रश्न आहे. प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील, याचं उत्तर आहे गोंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. आता हा स्वाध्यायाच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण जर तुम्ही पुस्तक नीट वाचलं असेल, पाठ्यपुस्तक नीट वाचलं असेल, तर तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. ठीक आहे. हे तुम्हाला कन्सेप्ट मॅप म्हणजे हे जे लिहिलेलं आहे की सूचनेनुसार कृती करा अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये पण हे प्रश्न येऊ शकतात. गोंड, कोळी, भिल्ल तुम्हाला विचारतील की स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला, त्यापैकी तुम्ही 4 तुम्हाला देणार पर्याय, तर तुम्ही लिहायचे कोळी, कोंड, भिल्ल, रामोशी, असे कसेही प्रश्न उलटे सुलटे करून विचारू शकतात. मग तुमचा अभ्यास, तुमचा पुस्तक वाचलेलं नीट पाहिजे तर तुम्ही हे उत्तर लिहू शकता. ठीक आहे. पुढील विधाने चूक ही बरोबर स्पष्ट करा. बघा, सर्वचा सर्व प्रश्न हे पाठ्यपुस्तकातूनच आलेले आहेत. पाठ्यपुस्तकाचे जितकेही प्रश्न आहेत राज्यशास्त्राचे जे पाठ्यपुस्तकामध्ये आहेत किंवा जे स्वाध्यायामध्ये आहेत ते पूर्ण तुम्ही पाठ करून टाका किंवा ते पूर्ण बघून घ्या. हे चूक की बरोबर किंवा हे जे प्रश्न आहेत योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हे सर्व तुम्ही करून घ्या, यातलेच प्रश्न येणार. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 दिलेले होते त्यापैकी कोणता 1 लिहायचा आहे, यापैकी एक पण एक देखील स्वाध्यायामधून आला नव्हता. हे पुस्तकामधून आले आहे पण स्वाध्यायामधून नव्हता. तुम्ही जर पुस्तकाचा अभ्यास केला असेल किंवा पाठ्यपुस्तक किंवा ज्या धड्यांचा अभ्यास केला असेल तर तुम्ही आरामात लिहू शकता. ठीक आहे. आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, हा बऱ्याच वेळा परीक्षेत येतो. यावर्षी येईल की नाही मला माहित नाही, पण या धड्यातला खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहित पाहिजे की निवडणूक प्रक्रिया कशी होते. ठीक आहे. आता हा पण एक प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, 4 पक्षांची तुम्हाला नावं माहिती पाहिजे, जसे की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, असे पक्षांची नावं तुम्ही लिहू शकता. समाजवादी पक्ष पण आहे, जनसुराज्य पक्ष, हे तुम्ही बघून घ्या, 3 धड्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर शेवटचा प्रश्न येतो, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा, कोणताही 1. हे दोन्ही प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकातून आलेले होते. पहिला प्रश्न आहे, न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांचे सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे. पहिल्या धड्याचा प्रश्न आहे हा. त्यानंतर चळवळीची खंबीर नेतृत्व, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते, हा चळवळ जो प्रश्न आहे धडा आहे त्यापैकी हा प्रश्न आहे. तुम्ही येथे बघू शकता दोन्ही प्रश्न हे पाठ्यपुस्तकातून किंवा आपल्या स्वाध्यायामधून आलेले आहेत. मग तुम्ही स्वाध्यायाचा देखील नीट अभ्यास केला तरी तुम्ही कमीत कमी 35 मार्क आरामात मिळवू शकता. ठीक आहे. पहिले काय करा, जे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही पास होऊ शकत नाही, तर तुम्ही काय करा, हे जे प्रश्न आहेत पाठ्यपुस्तकात किंवा जे क्वेश्चन बँक मध्ये आले होते प्रश्न, ते सर्व तुम्ही सोडवून घ्या, त्यापैकीच प्रश्न परीक्षेत येतात. ठीक आहे. हे बघा, हा हे असे चूक किंवा बरोबर किंवा योग्य पर्याय निवडा, इकडे तुमचे 5-6 मार्क फिक्स होऊन जातात. तसंच सेम इतिहासामध्ये हा उतारा येणार आहे तुम्हाला. उतारा जर नाही आला तर तसंच वेगळ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, पण तो सोपा प्रश्न असतो. ठीक आहे. त्यापैकी तुम्ही कमीत कमी 4-3 गुण आरामात मिळवू शकता. त्यानंतर हे जे प्रश्न आहेत असे सूचनेनुसार कृती करा किंवा असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही पुस्तकातून बघून घ्या. हे जरी प्रश्न तुम्ही सोडवले तर तुम्ही आरामात पास होऊ शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.